रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांचे नुकतेच निधन झाले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन म्हणूनही त्यांनी खूप प्रभावी काम केले होते. त्यांच्याबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रयतने शनिवारी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करून शोकसभेचे आयोजन केले होते. या शोकसभेस मंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजीत कदम, माजी आमदार लक्ष्मण माने, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन डॉक्टर अनिल पाटील, सचिव प्राचार्य विठ्ठल शिवणकर, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोळकर, उच्च शिक्षण सहसचिव प्राचार्य डॉक्टर प्रतिभा गायकवाड, काउन्सिल सदस्य ॲडव्होकेट दिलावर मुल्ला, सहसचिव संजय नागपुरे, ऑडिटर प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य आर डी गायकवाड, प्राचार्य शेजवळ, जनरल बॉडी सदस्य बी जी शेवाळे, जयवंतराव पाटील, प्राचार्य यशवंत पाटणे, दिनकर झिमरे, ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्कच्या वतीने प्राध्यापक अजित साळुंके आदी उपस्थित होते. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, देणगीदार, संस्थेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक शोकसभेस लिंकद्वारे सहभागी झाले होते. आज आपण चिंडीपट्टी साहेबांना आदरांजली वाहण्याकरता इथे आलेले आहोत. खरं तर चिंडीपट्टी साहेब आपल्यातून गेले ते आपल्या मनाला पटत नाही. एन डी पाटील साहेब ही अशी एक व्यक्ती होती की ज्याचा ज्याचा त्यांच्याशी संबंध आला तर ती व्यक्ती एन डी पाटील साहेब हे त्यांच्या एकदम जवळचे होत होते. माझ्या प्रश्न पाहायला गेलं तर मी हायस्कूल लेवलला ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवसापासून जे जवळजवळ 1964 पासून 55-56 वर्ष त्यांच्या संपर्कात होतो आणि असं कुठलंही 4-6 महिने गेले नसतील की माझी त्यांची भेट झाली नाही. शैक्षणिक शिक्षण घेत असताना विद्यार्थी दशेनंतर सुद्धा आत्तापर्यंत ते सतत त्यांच्या संपर्कात आल्या कारणानं मला वाटते मी त्यांच्या समितीमधला एक मेंबर झालेला होतो आणि अशामुळं त्यांच्या बाबतीत आपल्या सचिव साहेबांनी जे सांगितलं सर्व क्षेत्रातलं काम मला त्यांचं जवळून पाहता आलं. सर्व क्षेत्रात ते काम करत असताना मला देखील त्यांचा आशीर्वाद फार मोठ्या प्रमाणात मिळाला. खरं पाहायला गेलं तर मला घडवण्यामध्ये कर्वेर अण्णांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली की आमच्या भागात पनवेल रायगड नेण्याचं काम त्यांच्यामुळे झालं आणि त्याच्यानंतर सतत मार्गदर्शन मिळत गेलं. सर्व तऱ्हेचं मार्गदर्शन म्हणजे फक्त शैक्षणिकच नव्हे राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांचा मला फार मोठा आधार मिळाला, पाठिंबा मिळाला. विचार त्यांचे विचाराचं धन हे मला सतत लाभत गेल्या कारणानं प्रगतीच्या दृष्टीनं काय करता येईल, कसं करता येईल, काय करायला पाहिजे याचा सतत त्यांचा मायेचा हात माझ्या पाठीवरून फिरत राहिला. त्याच्यामुळे ती स्फूर्ती घेऊनच मी आजपर्यंत काम करत गेलो. 78 वर्ष झाली. 1944 रयत शिक्षण संस्थेच्या आष्ट्यातील पहिली संस्थेची शाळा, संस्थेच्या पहिल्या शाळेच्या पहिल्या बॅचचे पहिले विद्यार्थी, त्याच आष्ट्यामध्ये सरांनी शिक्षकाची भूमिका केली, त्याच सरांनी शिवाजी कॉलेजमध्ये 54-57 प्राध्यापकाची भूमिका केली. रयत बरोबरचा हा 78 वर्षाचा प्रवास थांबला. संस्थेचा एक भीष्माचार्य म्हणून ज्यांची ओळख होती त्याचा अस्त झाला म्हटलं तरी चालेल. अण्णांच्या पश्चातला शेवटचा दुवा की ज्याला अण्णांनी स्वतः बोलवून 1959 साली जनरल बॉडीला सदस्यत्व दिलं, मॅनेजिंग काउन्सिलचं सदस्यत्व दिलं, तो आमचा शेवटचा दुवा सुद्धा निखळला म्हटलं तरी चालेल. इंडे नावाचं एक पर्व संपलं म्हटलं तरी चालेल.
हेचा श्वास होतो म्हटलं तरी चालेल. आणि हे सगळं आठवत असताना सुद्धा सरांचा संबंध, अण्णांचा संदर्भ, मी तर त्यांना सरांना जवळजवळ 1966 वर्ष बघितले. सरांचं राजकीय काम, सामाजिक काम वेगवेगळं होतं, त्यांनी संपूर्णपणे सांगितलेलं आहे. खरा संबंध आहे त्यांचा रयतचा. सुदैवाने मला त्यांच्याबरोबर 32 वर्षे काम करण्याची संधी मिळाली. 1989 ला पवारसाहेब समितीचे अध्यक्ष झाले. त्यांनी मॅनेजिंग कौन्सिलरसाठी माझी निवड केली आणि 90 ला सरांच्या बरोबर काम करण्याचा योग आला. 90 ते 2022 शेवटचे एखादं वर्ष सोडलं तर सातत्याने त्यांच्याबरोबर विचार विनिमय होत होता. एक संस्था कशी असली पाहिजे, संस्था कशी चालवली पाहिजे, त्या संस्थेसाठी काय करावं लागतं, त्याचं एक रेडी रेकनर होते ते, म्हटलं तरी चालेल. 1990 ला सरांनी ज्यावेळी संस्था सुरू, चेअरमन म्हणून सुरू घेतली, ते ताब्यात घेतली, कार्यभार सांभाळला, त्यावेळी संस्थेचं अवघं 50 कोटीचं बजेट होतं आणि आज आहे जवळजवळ 1300 कोटीचं बजेट. पैशाचा लहान मोठाचा प्रश्न नाही आहे. त्या काळामध्ये सरांनी जे 18 वर्ष संस्थेचं नेतृत्व केलं ते कोणत्या पद्धतीनं केलं, रयत शिक्षण संस्थेच्या सगळ्या पुढच्या कार्यकर्त्यांना, माजी कौन्सिलचे सदस्य असू देत, पदाधिकारी असू देत, चेअरमन असू देत, या सगळ्यांना संस्था कशी दिली चालवली, त्याचा एक वास्तू पाठ. विनाअनुदाने सुरू झाले होते. 1 वर्षामध्ये 86 हायस्कूल्स काढले. सर कधीतरी पुण्याहून बाहेरून यायचे, डेव्हिड ससूनमध्ये मुक्काम असायचा, संध्याकाळी कधीतरी निरोप यायचे, सर आले स्कूटर काढायचे, डेव्हिड ससूनला जायचं आणि मग सरांचं जे बोलणं सुरू व्हायचं, रात्री 1-2-3 वाजेपर्यंत सर बोलत राहायचे वेगवेगळ्या प्रश्नावर. अशाच एका प्रश्नामध्ये करत असताना, सर आता हे विनाअनुदानित आपल्याला झेपेल का, शासन काही ग्रँट देणार नाही, सर म्हटलं सुरू करूया आपण. ज्या गावानं 2000 रुपये भरले आणि रयतसाठी आग्रह करून ती शाळा आम्हालाच पाहिजे, स्थानिक कुणाचंही नेतृत्व स्वीकारलं नाही, नाही आमदाराचं, नाही खासदाराचं, नाही मंत्र्याचं, नाही दुसऱ्या संस्थेचं. ज्यावेळी गाव तुमच्याकडे येते त्यावेळी त्याला ओ देण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती आपण स्वीकारलीच पाहिजे. आणि अक्षरशः 134 शाखा त्या काळामध्ये काढल्या, 86 हायस्कूल्स होते. गावानं फक्त 2000 रुपये भरायचे आणि सरकारकडे अर्ज करायचा, बाकी सगळं काही संस्थेनं स्वीकारायचं आणि ते स्वीकारलं. व शाळा तर कोणत्या होत्या की जिथं कोणी जायलाही तयार नव्हतं, कारण तोपर्यंत सगळ्यांनी चांगल्या चांगल्या गावाच्या मध्ये, मोठ्या गावाच्या मध्ये शाळा सगळ्यांनी काढून मोकळे झाले होते. आता जिथं कुणाला वाले नाही तिथं रयत, आणि तिथं रयत म्हणून एन डी सर, आणि त्या सगळ्या शाळा सुरू केल्या.